three, two, one, go. आज आम्ही आपल्या समोर चित्रकथी म्हणजे जायती हा पारंपरिक चांबड्याचा खेळ दाखवणार आहोत. यामध्ये प्रथमतः गणेश वंदना केली जाते आणि नंतर रामायणाची स्टोरी पंचवटी लावली जाते. हरिओ हरि वा उशीर झाला अवतरला मुन उरी आला तया लालपती हा खेळतो येऊन. हे रंग रंगस्त रामा तिला कोळताईन हे शिव 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 जात्रीने गागर भरताईन. आला गणपती मालात आला गणपती मालात नमो गणपाचे नाम घेता विघ्न हरासी. नमो गणपाचे नाम घेता विघ्न हरासी आरती ओळती नमो गण तुझे आरती ओळती नमो गण तुझे पशी. नमो गणपाचे नाम घेता विघ्न हरासी. नमो गणपाचे नाम घेता विघ्न हरासी. नमो गणपाचे नाम घेता विघ्न हरासी. हो अशा प्रमाणे गणेश वंदना झालेली आहे. आता आपण रामायणातील कथा पंचवती पाहूयात. तो दशरथ पुत्र राम आणि लक्ष्मण त्याच्या वडिलांच्या म्हणजेच त्या राजा दशरथाच्या आज्ञेनुसार त्या वनवासाच्या ठिकाणी आलेले आहेत. चांपदरुन हरी लक्ष्मण राम लक्ष्मण राम वाजे हनाया गेला रे हरी. चांपदरुन हरी लक्ष्मण राम लक्ष्मण राम वाजे हनाया गेला रे हरी गेला रे. जो हरी नामे गवई आर्तक जो हरी नामे. तुम इसके पीछे आओ ना हार्ट का शेडो आ रहा है मैं नहीं रहा है. या तो उस तरफ से एक हाथ चलाओ दूसरा आदमी चला लोगे ठीक है. नहीं यहाँ से करेंगे. अभी जो राम लक्ष्मण वाला किया ना हमने वहाँ से करेंगे. जो राम लक्ष्मण वाला वहाँ से वो शैडो की वजह से क्लियर नहीं हो रहा है. चलिए थ्री रेडी हैं आप? हाँ रेडी. ओके थ्री. वो लाइट बहुत अच्छा आ रहा है उसकी टेंशन मत लो आप. ठीक है ठीक है ठीक है. पर्दे के पास रखना बस. थ्री टू वन गो. त्या राजा दशरथाच्या आज्ञेनुसार ते दशरथ पुत्र राम आणि लक्ष्मण त्या वनवासाच्या ठिकाणी आलेले आहेत. चांपदरुन हरी लक्ष्मण राम लक्ष्मण राम वाजे हनाया गेला रे हरी. चांपदरुन हरी लक्ष्मण राम लक्ष्मण राम वाजे हनाया गेला रे हरी गेला रे. जो हरी नामे गवैया थक जो हरी नामे गवैया थक श्रावण बाळा मारिले. चांपदरुन लक्ष्मण नाम लक्ष्मण राम वाजे हनाया गेला रे हरी गेला रे. अशा प्रमाणे ते त्या वनवासाच्या ठिकाणी आलेले आहे. तर स्वामी आपण वनवासाच्या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी येताना आपण काही आणलेले नाही. आता या ठिकाणी आपण राहायचं तरी कस? या ठिकाणी राहायचं म्हणजे कस? या ठिकाणी जंगलातील झाड आहेत. या झाडाच्या लाकडापासून आपण झोपडी बांधूया आणि त्या झोपडीत राहूया म्हणजे झालं. तर स्वामी आपलं हे बघा पतिराज आपण म्हणत आहात या ठिकाणी झोपडी बांधून राहायचं. हा हा झोपडी बांधून राहायचं.
अशा प्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी ती झोपडी बांधलेली आहे व ते त्या झोपडीमध्ये राहत आहेत. आणि तितक्यात तितक्यात काय झालेलं आहे बघा, त्या सीतेसमोर एक हरिण आलेलं आहे. आणि ते हरिण त्या सीतेने ते पाहिलेलं आहे. आणि साधे सुधे नाही ते हरिण, ते मृगजळाचे हरिण. आणि ती सीता त्या रघुत्तमाला म्हणजेच त्या रामाला विनवणी करत आहे, त्या हरणाच्या चामड्याची मला चोळी बनवून दिली पाहिजे महाराज, चोळी बनवून दिली पाहिजे, चोळी बनवून दिली पाहिजे. काय? हा हा, चोळी बनवून दिली पाहिजे. आता चोळी बनवण्यासाठी या हरणाला मला मारलं पाहिजे. हे हरिण फार चपळ वाटत आहे, याला मारणे फार कठीण आहे. आणि अशा रीतीने ते सीतेची ती केविल वाणी विनवणी त्या रामाने ऐकलेली आहे. आणि तो त्या हरणाच्या मागे पळत आहे आणि त्याला मारायला पकडत आहे. राम भक्त दयाळा, भक्त दयाळा विनोबी प्रतिपाळा. 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 हे नाचवतो येतो जातो उभा राहतो, उभा राहतो चंदनाच्या ताटावर ठेवितो हात. अशा प्रमाणे त्या रामाने तो धनुष्यबाण ओढलेला आहे आणि तो मारले बरोबर काय झालेले बघा, त्या हरणाचे शिर त्याने उडवलेले आहे. आणि तो शुभ्रदैत्य म्हणजे तो राक्षस त्या रावणाचा भाचा तो मारीच तो त्या ठिकाणी आलेला आहे. आणि तो मारीच आणि राम यांच्या ठिकाणी लढाई लागलेली आहे. म्हणजे ते सगळं कारस्थान कोणाच होत तर त्या राजा रावणाचं होत. ना छोडो डाल मुठी भारते रे घागरी, भारते रे घागरी, भारते रे घागरी, भारते रे घागरी, भारते रे घागरी. हाय ना छोडो डाल मुठी भारते रे घागरी, ना छोडो डाल मुठी भारते रे घागरी, ना छोडो डाल मुठी भारते रे घागरी. धन्यवाद. एक भारत श्रेष्ठ भारत इन आंध्र प्रदेश तोलू बोमलाट्टा, इन कर्नाटका तोलू गोंबेट्टा, इन महाराष्ट्र चित्रकती और चर्म बाहुली, इन ओरिसा रावण छाया, इन केरला तोल पावई कोथू, इन तमिलनाडु तोल बोमलाट्टा. बट एवरी स्टेट इज सेंट्रल स्टोरी इज द सेम ऑफ रामायण एंड महाभारत. इट्स प्रूव दैट एक भारत श्रेष्ठ भारत, लाइक एक बेस पर अलग देश. ओके ओके थैंक यू.